विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकाश परावर्तनाच्या तीन नियमांचा पडताळा घेणार आहोत. त्यातील पहिला नियम, आपाती कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. तर पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, तर एक छोटा प्रयोग करणार आहोत. त्यासाठी साहित्य, प्लॅस्टिक बॉक्स, कोन मापक, सपाट आरसा आणि लेझर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही स्तंभिका काढून घेतलेली आहे. बरोबर 90° मापाची स्तंभिका ही सपाट आरशाला लंब असते. तर स्तंभिकेपासून 10-10° मापाचे कोन होतील अशा पद्धतीने हे किरण काढून घेतलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पहिल्या नियमाचा पडताळा घेणार आहोत. तर पहिला नियम, आपतन कोन आणि परावर्तन कोन यामधील संबंध. तर विद्यार्थी मित्रांनो, आपतन कोन 10° मापाचा असतो, त्यावेळेस परावर्तन कोन सुद्धा 10° मापाचाच आहे. आपतन कोन 20° मापाचा असतो, त्यावेळेस परावर्तन कोन सुद्धा 20° मापाचाच असतो. आपतन कोन 30° मापाचा असतो, त्यावेळेस परावर्तन कोन सुद्धा 30° मापाचाच होतो. आणि आपतन कोन ज्यावेळेस 0° मापाचा असतो, त्यावेळेस परावर्तन कोन सुद्धा 0° मापाचाच होतो. तर हीच क्रिया आपण, हीच संकल्पना आपण जर दिवा बंद केला तर काय होते पाहू. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपतन कोन 10° मापाचा असतो, त्यावेळेस परावर्तन कोन सुद्धा 10° मापाचाच होतो. आपतन कोन 20° मापाचा असतो, त्यावेळेस परावर्तन कोन सुद्धा 20° मापाचाच होतो. आपतन कोन 30° मापाचा असतो, त्यावेळेस परावर्तन कोन सुद्धा 30° मापाचाच होतो. आपतन कोन 40° मापाचा असेल तर परावर्तन कोन सुद्धा 40° मापाचाच असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपतन कोन हा 0° मापाचा असेल तर परावर्तन कोन सुद्धा 0° मापाचाच असतो. अशा प्रकारे आज आपण प्रकाश परावर्तनाच्या पहिल्या नियमाचा पडताळा घेतलेला आहे. आता प्रकाश किरणाचा ते प्रकाशाच्या परावर्तनाचा दुसरा नियम पाहू. आपाती किरण, स्तंभिका, परावर्तित किरण हे एकाच प्रतलामध्ये असतात, म्हणजे एकाच शीटवर आहेत. याचाच अर्थ ते एकाच प्रतलामध्ये असतात, हा दुसरा नियम. तिसरा नियम, आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. म्हणजेच जर आपाती किरण उजव्या बाजूला असेल तर परावर्तित किरण हा डाव्या बाजूला असतो. जर आपाती किरण डाव्या बाजूला असेल तर परावर्तित किरण हा उजव्या बाजूला असतो. अशा प्रकारे त्यांच्या बाजू ह्या विरुद्ध असतात. अशा प्रकारे आज आपण प्रकाश परावर्तनाच्या तीन नियमांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.